मित्रांनो, जय माता दी। 17 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे, म्हणजे 17 ऑक्टोबरपासून शनिवारी घटस्थापना आहे। आता प्रश्न पडतो तो म्हणजे जे भक्त घटस्थापना आपल्या घरात करत नसतील किंवा काही कारणास्तव ते ह्या वर्षी घटस्थापना करत नाही किंवा ते कधीच घटस्थापना करत नसतात, तर त्यांनी घरातल्या घरात काय करावं, म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसात काय करावं, याबद्दल थोडक्यात माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तर मित्रांनो, नवरात्र म्हणजे सर्वच लोक घटाची स्थापना आपल्या घरात करत असतात। ज्यांना घटाची स्थापना करणे शक्य नसते किंवा काही लोक घटाची स्थापना आपल्या घरात करतच नाही, त्यांनी अखंड दिवा, म्हणजे अखंड 9 दिवसाचा दिवा त्यांनी आपल्या घरात लावावा। आता हा दिवा तुम्ही लावत असाल तर तुम्हाला एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे हा दिवा 24 तास रात्रंदिवस एकसारखा जळत असायला पाहिजे, तो विजता कामा नये, तो विजायला नको याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल। त्यासाठी मोठा दिवा, त्यामध्ये पुरेपूर तेल असेल, मोठी वात असेल, याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल, तरच तुम्ही अखंड 9 दिवसासाठी हा दिवा लावा। म्हणजे जे लोक घटाची स्थापना करत नसतात तेही हा दिवा लावतात, किंवा ज्यांच्या घरात घटाची स्थापना होते तेही हा दिवा लावत असतात। आता जे दिवासुद्धा लावत नाही किंवा घटाची स्थापनाही करत नाही, त्यांनी काय करावं, तर त्या लोकांनी एक नारळ आणून तो नारळ आपल्या घरात किंवा देवघरात स्थापन करावं, त्याची पूजाविधी करावी, म्हणजे हळदी कुंकू अक्षदा फुले वाहावी, त्याची पूजा करून घरात त्याची स्थापना करावी। हा नारळ आपल्या देवघरात आणून ठेवा, तो पुजावा आणि दररोज सकाळ संध्याकाळ 9 दिवसापर्यंत त्याची पूजाविधी करावी। 9 दिवसानंतर म्हणजे दसऱ्याच्या दिवशी त्या नारळाचे विसर्जन करायचे। आता हे विसर्जन तुम्ही वाहत्या पाण्यात करू शकता किंवा एखाद्या मंदिरात आणून तो नारळ तुम्ही दानही देऊ शकता किंवा तलावामध्ये तो नारळ तुम्ही विसर्जन करू शकता। तर अशा पद्धतीने घरात तुम्ही घटाची स्थापना करत नसाल तर अखंड दिवा लावा किंवा नारळ ठेवा, किंवा तुम्ही तिन्ही काम एकत्र करू शकता। आता हे तुमच्यावर अवलंबून आहे, तिघांमधून एक काम केले तरी चालते, दोन केले तरी चालते, किंवा तिघी कामे एकत्र केली तरी चालते। मित्रांनो, हा व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली याबद्दल प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब